गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात अशा काही घडामोडी घडल्या की देवेंद्र फडणवीस यांचं भाजपातील स्थान डळमळीत झालंय अशी चर्चा सुरू झाली परंतु या चर्चा पारावरच्या गप्पाच ठरल्या असून महाराष्ट्र भाजपामध्ये अजूनही देवेंद्र फडणवीस यांचीच चलती आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं पाहणार आहोत नमस्कार मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढं जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा फडणवीसांना अद्यापही डावललेलं नाही त्यांचीच महाराष्ट्र भाजपमध्ये सद्दी सुरू आहे तेच महाराष्ट्र भाजपाचे सर्वोच्च नेते आहेत हे लोकसभा निवडणुकीसाठी काल जाहीर झालेल्या तिकीट वाटपावरून सिद्ध होतं महाराष्ट्रातल्या वीस लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांची यादी जी जाहीर झाली त्या यादीवर जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस यांचा यामध्ये किती महत्त्वाचा रोल आहे फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे अनभिषिक्त सम्राट आहेत हे पाहण्याआधी आपण फडणवीस यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे अशी जी चर्चा मागे होत होती ती का होत होती त्याविषयी अगोदर थोडक्यात जाणून घेऊ खरं तर ती चर्चा सुरू झाली दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत तेव्हापासून त्यावेळी ते, ते विरोधी पक्षनेते झाले खरे परंतु शिवसेनेमध्ये बंड होऊन एकनाथ शिंदे भाजप बरोबर आले तेव्हा मुख्यमंत्रीपदी आपण येऊ असं वाटलेल्या फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिंदेंना बसवावं लागलं होतं त्यावेळी सत्तेच्या बाहेर राहून सत्तेचा रिमोट कंट्रोल हाती ठेवण्याचा विचार त्यांनी केला होता तेव्हा केंद्रातील नेत्यांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला भाग पाडलं तेव्हा खरं तर फडणवीस हे खूप नाराज झाले होते परंतु त्यांनी एक चकार शब्द न काढता पक्षादेश सर्वोच्च मानून शपथ घेतली आणि काम देखील सुरू केलं त्यानंतर अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय हा केंद्रातून झाला त्यात फडणवीसांना धक्का दिल्याचंच बोललं गेलं फडणवीसांनी ज्यांना बाजूला केलं त्या विनोद तावडेंना त्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस केलं महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली ज्या चंद्रशेखर बावनकुळेंना विधानसभेचं तिकीट नाकारलं त्यांना महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद दिलं यामुळंच खरं तर फडणवीसांचं भाजपमध्ये खच्चीकरण सुरू आहे अशा चर्चा होऊ लागल्या परंतु आताच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जाहीर झालेल्या यादीवर जर तुम्ही नजर टाकली तर फडणवीस हेच महाराष्ट्रातले उमेदवार निश्चित करण्यामध्ये महत्त्वाचे नेते होते हे तुम्हाला जाणवेल पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळवून देण्यात फडणवीस यांचाच रोल हा महत्त्वाचा ठरला म्हाडा लोकसभामधून विजय मिळवताना विजय मोहिते पाटील जे आहेत त्या ठिकाणचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशिवाय तिथला विजय शक्य नाही मागच्या वेळी मोहिते पाटील घराण्यातून कोणीच इच्छा व्यक्त केली नव्हती यावेळी मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार लोकसभेसाठी तयारी केली त्यातच म्हाडाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत असतानाही त्यांचीच उमेदवारी फायनल करण्यात फडणवीसांनीच महत्त्वाची भूमिका निभावली सिंह नाईक निंबाळकर हे फडणवीस यांच्या जवळचे आणि त्यांचे विश्वासू मानले जातात तेच नंदुरबारमध्ये विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याविषयी देखील नाराजी वाढल्यानं यावेळी त्यांना तिकीट मिळेल का म्हणून शंका उपस्थित केली जात होती हेच दिंडोरीच्या खासदार डॉक्टर भारती पवार व नांदेडचे खासदार चिखलीकर यांच्याबद्दल होतं परंतु त्यांच्यासह कपिल पाटील यांनाही फडणवीस यांच्यामुळंच तिकीट मिळाल्याची चर्चा सध्या सुरू आहे जळगावमधून गिरीश महाजन यांची चर्चा होती लोकसभेसाठी परंतु महाराष्ट्रात राजकारण करताना फडणवीसांसाठी संकटमोचक म्हणून कायमस्वरूपी काम केलेल्या गिरीश महाजन यांचं तिकीट कॅन्सल करून तिथं पक्षाच्या निष्ठावंत स्मिता वाघ यांना तिकीट दिलं गेलं दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या राजकारणात भविष्यामध्ये फडणवीस यांना जे स्पर्धक ठरू शकतील अशा पंकजा मुंडे आहेत सुधीर मुनगंटीवार आहेत यांना लोकसभेचं तिकीट देऊन त्यांना केंद्रात पाठवण्याचं काम देखील फडणवीस यांनी केलं आहे महाराष्ट्र भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं बॉस झाले ते दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाचा आशीर्वाद आणि त्यांचा हात डोक्यावर असलेल्या फडणवीसांनी त्यानंतर त्यांच्याशी स्पर्धा असलेल्या महाराष्ट्रातल्या भाजपमधल्या नेत्यांचं व्यवस्थित ऑपरेशन केल्याचं आपण पाहिलेलं आहे यामध्ये भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विनोद तावडे पंकजा मुंडे यांची नावं आपण प्रामुख्यानं याच्यामध्ये घेता येतील एकनाथ खडसे यांनी तर शेवटी भाजप सोडला विनोद तावडे यांनी शांत आणि संयम राखून दिल्लीतल्या नेत्यांची मर्जी त्यानंतर संपादन केली आणि राष्ट्रीय स्तरावर कामास सुरुवात केली आज ते मोदी आणि शहा यांच्या खास मर्जीतील नेत्यांपैकी एक आहेत येणाऱ्या काळामध्ये तावडे यांच्यावर जर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या तर तुम्हाला विशेष वाटायला नको पंकजा मुंडे यांनी काही वेळेला नाराजी व्यक्त केली आहे परंतु वरिष्ठ नेत्यांशी संपर्क ठेवून त्यांनी हे जमवून घेतल्याचं हे लोकसभेचं तिकीट मिळाल्यावरून दिसतंय परंतु त्यांनाही महाराष्ट्रातून दिल्लीत पाठवण्यासाठी लोकसभेची उमेदवारी देऊन देवेंद्र फडणवीसांनी पंकजा यांची महाराष्ट्रात राजकारण करण्याच्या इच्छेला त्यांनी त्यांनी मोडीत काढलेलं आहे भाजपानं महाराष्ट्रातल्या वीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची जी यादी जाहीर केली असली तरी बारा ते सतरा जागांवर अद्याप भाजपचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता आहे या उर्वरित जागांवर देखील फडणवीसांचाच वर्चष्मा असेल हे यादी जाहीर झाल्यावर ते आपल्याला लक्षात येईल त्यावर शिक्कामोर्तब होईल परंतु तुम्हाला देखील महाराष्ट्रात भाजपाचे खरे सर्वे सर्व सुपर पॉवर केंद्र हे देवेंद्र फडणवीसच आहेत का असं वाटतं का त्याविषयी व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि फेसबुक व यूट्यूबवर जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद